अरे भावानो आज मी तुम्हाला मापटे सरांची नक्कल करून दाखवणार आहे. दाखव दाखव भावा, लय मजा येणार आहे आज. अय शिंद्या पुढे र. ए शिंद्या माकडा यो सुविचार कोण लिहिलाय र? असं मी तुला म्हणणार आणि मारायला तू खाली बसायचंस. बर बर. मग करूया का चालू? करूया करूया. ए शिंद्या माकडा मस्तेला का तुला यो सुविचार कोण लिहिलाय र? आय आय चकते सरगल्या मणका मोडला. एला का हसा गेला का एवढी भारी मी ऍक्टिंग केली मापटे सरांची. ए गोरशा माग बघ. उसून सुन तू मेवी. माकडा तू माझी नक्कल कर तुझी. आय 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 आय. अरे तुमका चपलं मणका मोडला उचला गेला का गोरशा तुझा तर थांब थांब. गोरशा थांब पाडून गेला का मणका मोडला माझा थांब. गोरशा थांब तुझा तर आता पळतोय. अरे मणका मोडला राहिलेला चकते पण मोडले. गोरशा आता तुला जीवन सोडूच आहे. थांब कुठे बोलतोस? थांब थांब थांब. सर मारा मला, जीव घ्या माझा. असं पण मी एकच महिना जगणार आहे. अरे बाळा काय झालं तुला? कारण माझ्या हृदयाला मूळव्याधाचा रोग आहे म्हणून तुमची नक्कल करून टिवल्या बावल्या करून हसत खेळत जगत होतो आणि तुम्ही मला मारताय सावी. नाही मारत बाळा तुला, कशाला मारतेस? टेन्शन घेऊ नको. चल वर्गात थांब, ही घे 500 रुपये. तुला काय वस्तू जी आवडेल ती घेऊन खा, पण टेन्शन घेऊन एक महिना आरामशीर जग. चल वर्गात चल. सर मला चालव ना, मला उचलून घ्या की. घेतो की बाळा तुला उचलून, का टेन्शन घेत तुस? चल बाळा. गोलमाल है भाई साहब, गोलमाल है. नको रोडू नको बाळा तू. बाळा उतर तूच का, माझं लय दुखायला लागले. नको सर मी चालायला लागलो म्हणजे माझ्या हृदयातलं मूळव्याध फुटलं आणि मी मरून जाईल. नाही तुला बाळा मरून देणार नाही मी. माझं मोडलं तरी चालेल पण मरून देणार नाही तुला. चल चल वर्गात नेतो बाळा तुला. चल शिर्या, त्या गोडशाला मापटे सरांनी काळा न्याऊस तर चोपला असेल. होईला का लय मारला असेल. बाळा रडू नको तू. ए राग आहे बाळा, इथं बसतो. जर कोणी ह्या गोडशाला काय म्हटलं तर खुट्टीला टांगून मारेन मी. बबल्या मापटे सराव काय जादू केलीस? मापटे सराव लिंबू बिंबू पुरलास काय? हे शांत बसा, मी तुमची उजळणी घेणार आहे. हे काम कर, उठ पुढे. सर सारखा मलाच पहिला प्रश्न विचारताय. वर्गातली पोरं काय मिलीत काय? माकडा पुढचं बोल नको. मला मराठीतला 3 काळ सांग. वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ. 1 नंबरला का हुशार पोर काय? टाळ्या वाजवा. बरं त्याचं उदाहरण सांग. उदाहरण? हा ती आणि काय असते? अरे बाळा भूतकाळ म्हणजे जी गोष्ट घडून गेल्या त्याच्या उदाहरण द्यायचं. वर्तमान काळ म्हणजे जी गोष्ट घडते त्याच्या उदाहरण द्यायचं. भविष्य काळ म्हणजे जी गोष्ट घडणार आहे त्याच्या उदाहरण द्यायचं. सांग उदाहरण. सोपाय सर सांग. काल तुमच्या मुलीला पाहिलं, भूतकाळ. आज तिच्यावर प्रेम झालं, वर्तमान काळ. उद्या तिच्यावर पळून जाऊन लग्न करणार आहे. तांदूळ टाकाय 12 वाजता यामध्ये झाले, भविष्य काळ. भविष्य काळ सुखायच्या तोंड बघितलंच का आरशात? माझ्या पोरगीवर लग्न करतोय बस का? तुमची पोरगी तर कुठे चांगली आहे, धोला पोंदे आहे. अंगावर बसलं तरी मरल मी. उदाहरण होतं म्हणून सांगितलं. उदाहरण देतोय बस का? आईला मन्यानं उदाहरण तर बरोबर दिलं सराला, पण सरानं मारलं का त्याला? खरंच उदाहरण बरोबर होतोय. होय होय. हे आलत्या ओठ पुढे. मराठीचे 3 काळाचे उदाहरण सांग. सोपाय सर काल तुमच्या मुलीला मन्यानं पाहिलं, आज मन्याला तुमच्या मुलीवर प्रेम झालं, उद्या मन्या मुलीला तुमच्या पळवून नेणार आहे. तांदूळ टाकायचा आवाज जात काहीच्या मन्याला काय माझा जावाय करायचा ठरवलं? सांगलंच का फालतूगिरी सारी. सर सरळ तुम्ही इंग्रजीची उजळणी घ्या. बरं बरं ठीक आहे. इंग्रजीचा एक शब्द फायवल येतो ते तुम्ही वाचून दाखवा. साई आणि वाच. NaNoPowder. नॅनो पावडर. बस खाली बघ का नॅनो पावडर म्हटला. चोक आहे ती. ए दुसऱ्या कोणाला येते का? सर मी सांगतो. शाबास रे इरप्या, ओठ पुढे आणि वाच. NaNoPowder. नाना पवार. तुझा का सत्कारच घेतला पाहिजे. बस खाली. वाचा येत ना आलाय. मी वाचतो, माझ्याकडे जरा शिका. NaNoPowder. नाना पाटेकर. सर ते नाना पाटेकर नाही, नॅनो पॉवर असं लिहिलंय. बर बर तुझं बरोबर आहे. यांना आलाय कोरांच्या बाबा माझं सारखं चुकतं या. इंग्रजी वाचा येत नाही ती सांग की मापत्या. ए थांब कर तू, आड बंद कराय का बोक्कीत पाडीन. आता इंग्रजी बंद करूया. दुपारचं इंग्रजी शिकवून आपण शिकून असतं या. सर मग भूगोलाचं शिकवा. बस शिकवतो भूगोलाचं. मी फळ्याव नद्यांची नाव लिहितो, कुठली नदी कुठे उगम पावली ती तुम्ही सांगायचं. सुकाच्या पापड्या खातावी पुढे ताचा पापड्या खाऊ सोडते खाऊ सोडते पापड्या पापड्या ए वरची एक रान तुम्हाला घरात जीवन येणार नाही इतर पापड्या खाताय. ए मुख्याध्यापक सरांचा मेसेज आलाय मला ऑफिस मध्ये बोलवलंय कुणी जर दंगा केला तर पडसो मारेन आलो 5 मिनिटात. ए आता शांत बसा सरले चिडलं या उगाच दांगा बिंगा काय करू नका. आयला दुकानाच्या दांडात पापड्या खायची मजाच काही वेगळी. ते पोरांच्या हातात पापड्या बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं. सर अजून पाहिजेत काय पापड्या? ए पोरांनी याची पापड्या खायला आलत्या ह्याच्या तर खाली नसेल ना सर थांब दो पाटी घालून बघतो बघ बघ. आयला नाही वाटते आलत्या म्हण्या चला राहून दे कंपार्ट मोडलं कुठं तर मला वाचू काय झालं मारायला पूर मला ए परण काय झालं मला सांगा. बापटे सरांनी आमसनी मारलं आमच्या पापड्या घेतल्या आणि स्वतःच खायला लागली ती. कुठं आहे ते पापड्या बघा या काय पापड्या हा एक नंबर पापड्या आहेत बघा. आता हाणाय बापटेला म्हणजे घरला पळा शाळेत पळा वर्गात ए चला रे चला तर चालूया काकाला चला. काय मुलांना उद्या शाळेत तुमची आरोग्य तपासणी होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी आपली आपली काढून या नका नका हाताची न पायाची. उद्या शाळेत आरोग्य तपासणी होणार आहे डॉक्टर येणार आहेत उद्या शाळा कोणी सुद्धा बुडवायची नाही. सर जरा इकडे या की सर माझ्या हृदयाला मोहिवा झाला त्याच्यावर काही इलाज होईल का त्या डॉक्टर कडे? मला टेन्शन घेऊ नको त्याच्याशी इलाज होती तुझा. सर माझ्या डोंगणाचा एक्सरा काढायचा मला 2000 रुपये द्यायची का? मला रडू नकोस तुला 2000 का 3000 देतो ही घे चांगल्या ठिकाणी एक्सरे काढ 2 रुपये जा घेऊ. बर बर ठीक आहे आता सगळ्यांनी घरला जावा आणि उद्या सकाळी आरोग्य तपासणीला जावा. बबलू शेठ लई चांगली चालल्या कुठनं आणले एवढे पैसे लॉटरी लागले काय? नाही रे अरे मग एवढे पैसे आणले कुठनं? अरे तुला काय सांगू आमच्या शाळेत लय मंद बोड्याचं मापटी नाव सर आहे असलं मंद आहे त्याला मी नुसतं म्हणलं माझ्या हृदयाला मुळव्याध झालाय तर त्याने 500 रुपये काढून दिलं 500 रुपये काढून दिलं. परत त्याला म्हटलं माझ्या डोंगणाचा एक्सरे काढायचा तुला 3000 रुपये काढून दिला. एन्जॉय चाललाय आपला जोरात एन्जॉय चाललाय का तुझा जोरातला का मजा चालू आहे तुझी? बाबा मी आता उद्या सरांचे म्हणणार आहे मला सरांना लावायचं आहे 5000 रुपये द्या मग ती लगेच काढून देते ती नुसतं म्हणा. बाबा मी ज्या महान सरांच्या बद्दल सांगत होतो ती सर मापटे सर पुढच्या मला गंडू तुझी या या डॉक्टर साहेब डॉक्टर असलं बर 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 डॉक्टर नाव काय तुमचं? चमन चटणी नाव असतं माझं. ए चमन चटणी मग लवकर अटक. 2 तासात सगळे आरोग्य तपासणी झाली पाहिजे. 2 तास तरी कशाला लागते ती? 1 तासात खचा 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 इंजेक्शन टोचून मोकळा होतो मी. आईच्या गावात आता मी मेलो. मला तर इंजेक्शनचं लय भ्या वाटतं. ए भावा मी तर घरला जातो. इंजेक्शनचं नाव काढलं तरी माझ्या अंगावर काटा येतो. ए पोरा उठ तू लय बोलतायस इकडे इंजेक्शन देतो तुला. साईडला ये इकडे. अरे ग मेलो मी. अरे अजून टोचलेला आहे तर वरडायला लागला जीव माकडा. बाळा हळूच टोचतो दुखत आहे मुंगी चावल्या का तुझं या. अरे ग अरे मास्तर जरा धरा त्याला. धरा तिकडे मारते धर त्याला. अरे ग प्रिंग 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 प्रिंग. हा झालं बाळा झालं झालं झालं. माझं पण झालं. काय झालं? काय नाही काय नाही. हा हा आईला इंजेक्शन मधून 5 मिली औषध दिलं आणि 5 लिटर औषध कसं काय सांडलं खाली? डॉक्टर ती चड्डी दुमटली तुमच्या इंजेक्शनच्या बॅनर. ची 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 ए बस खाली. ए इकडे सर नको की पाया पडतो तुमच्या. ए गप्पवाणी इंजेक्शन घे माकडा नाहीतर चावीन तुला लचका तोडीन तुझा. या इथं. अहो सर तिची चड्डी ओढली जाण्या माझी पिवळी होईल नको की. नाही पिवळी होईल तर ए धरा याला धर धरा. नको की कंपाऊंडर लय हालतूया ह्याच्या ढुंगणात इंजेक्शन देऊया. सर दारा तिकडे त्याला. अहो डॉक्टर खूप येत नको की चाला येत नाही. डॉक्टर आपला धनुष्यबाण आणि बाहेर काढते इंजेक्शनाचा बाण. डॉक्टर नको की. थांब आता डॉक्टर आपला मिस डॉक्टर आहे. मास्टर सवन दारा असा करा असा सोडायचं अहो सोडा की. थांबा इकडून जाऊन मारतो. सोडा की कंपाउंडर आता बघ कसा इंजेक्शनाचा बांधलेला ढोंगणात मारतो. अरे या डॉक्टर तू काय टरकायस काय? याला की पाय चढून तो माझ्या ढोंगा टिपला. सॉरी सॉरी फुटाण्या फुटाणा फुटला चुकून आपलं फुटाणे सारा ढोंगान चेपलं. असू दे असू दे. आईच्या गावात सुया आताच राहिली वाटतं फुटाण्याच्या. असू दे दुसरा बांध दे. आता जरा लांब जाऊन मारतो आणि म्हणजे माझा नेम क्वालिटीच आहे ती जरा ढोंगान बाहेर होते. तुझं बाहेर काढ ढोंगान बाहेर काढ. हा आता जोरात टिपतो बघ. कंपाऊंडर आता बघ लांबचा नेम चांगला आहे माझा. परत मला टिपला बघा. सॉरी सॉरी फुटाणे सोडत त्याला. डॉक्टर चुकून जाते. बरं बरं ए दुसरं इंजेक्शन घे. ए व्यवस्थित आला त्याला इंजेक्शन करतो हाताने. आता पान ठेव रे पानामुळे लोटछा झाला या. फुटाणे डॉक्टर मेलं का काय? मेलं तर मरते त्याला. हाय जिवंत आहे. ए फुटाणे बरं कुणाचा या इकडे. ए इकडे नको की सर. नको कट्टा तुला सुट्टी नाही आता. नको आहे काय मेलं काय आहे. शाबास जा फुटाणे मला चहाची तलाप झाल्या. चहा 1 कप कोणतरी घेऊन या. मला पण 1 कप आणा. फुकणी चहा मला एकट्यालाच पाहिजे स्पेशल चहा. बरं ठीक आहे मी घेऊन येतो चहा. बरं बरं या जा. सर मी बाथरूमला जाऊन येऊ का? बाथरूमला जा आपण तुझं इंजेक्शन राहिलंय. मागं जर नाही आलास तर पडत तर मारेन तुला. त्या डॉक्टर माझ्या ढोंगणात इंजेक्शन टोचून टोचून माझ्या ढोंगणाची चाळण केली. दाखवत होता त्याला आम्ही. मापटे सर ह्याचा हृदय ठोका ऐकून ती मला. डॉक्टर हृदय इथं ना इतर हृदय माहित आहे मला. पुढचं बोल नको. हाय ओके आता इंजेक्शन देतो बाळा तुला. हलायचं नाही व्यायचं नाही. इंजेक्शन झालं झालं जावा. डॉक्टर तुमच्यासाठी स्पेशल चहा आणला बघा. 1 नंबर काम केलं फुटाणे सर. थँक्यू थँक्यू. प्या प्या. 1 नंबर स्पेशल कडक चहा आहे. कुठनं आणला चहा? हे मी 3 प्रकारचा मसाला त्यात टाकून आणलाय चहा. एकदम भारी आहे. माझा आत्मा तृप्त झाला चहा पिऊन. डॉक्टर तिकडे यावं जरा. काय रे बाळा बोल. मी तुम्हाला तुमच्या फायद्याचं काय तर दाखवतो. तुम्हाला इंजेक्शन करणार नाही असं नव्हतं का? नाही करत, दाखव काय आहे, काय फायद्याचा आहे बघूया. आईच्या गावात या फुटाऱ्याने आपल्या गांच्या पासला फुटाऱ्या इथे राजाला पेसू फुकणीच्या असला गांच्या पासला अशी मला ए गोडच्या माझं लक्ष नसताना डोक्यात मारतोस विर तुला धावतो जाता तुझ्या ढोंगणातच इंजेक्शन करतो बघ जाया लगा मगाज. अरे नालायकानो इथं डॉक्टरांनी तुमचं काय चाललंय इथं एकामेकाला इंजेक्शन टोचावी रे इंजेक्शन. बरे डॉक्टर चार दिवसापूर्वी मी तुमच्याकडे एक एक्सरा काढलेला ती एक्सरा आणलाय का बघा आणि माझ्या छातीत का दुखतंय ती बघा तेवढं. बर बर बघतो आहे का एक्सरा. हाय हाय एक्सरा होय शपथच काहीतरी गडबड आहे. काय झालं डॉक्टर सगळं व्यवस्थित आहे का? तुमच्या छातीच्या पिंजऱ्यात एवढा मोठा दगड अडकला. दगड दगड्या काय झालं डॉक्टर? तो दगड नव त्याचं हृदय आहे. हो कलीच्या मला माहित आहे की हृदय आहे ती मी मज्जा करत होतो तुला येतंय का बघत होतो इथं उभा राहिलाय सर माग. कुणाचं कर्ज द्याच राहिले? नाही डॉक्टर. कुणाची माफी मागायची? नाही डॉक्टर. तुमची शेवटची इच्छा काय? काय झालं डॉक्टर? तुझ्याकडे खूप कमी वेळ राहिलाय. अरे पण झालं तर काय डॉक्टर? तुझ्या हृदयाला होल आहे होल. माझ्या हृदयाला होल आहे मी आता काय खोट सांगतोय ही बघ रिपोर्ट तुझं बघ बघा. अरे म्हणून चटणी डॉक्टर माझ्या हृदयाला तुझ्या एक्सराला होला ही बघ. अरे तुझी गंमत केली मी तुझं डोळं चांगला आहे का परीक्षा घेत होतं. अरे माकडा नुसता आरण बोरे डॉक्टर आहेस. बर पोरांनो अजून कोणाची आरोग्याची तक्रार आहे का? सर माझी तक्रार आहे आरोग्याबद्दल. मग फडे या बाळा इकडे असा ए ओट फटाण्या बरं माफ दे चला आपण जाऊन चपकी ओढूया चहा पिऊया चला जावा जावा बस बाळा इथं. बोल बाळा काय होतंय तुला? डॉक्टर अलीकडे संडासच धुईना झालंय बघा. मग फळे पलीकडे बसायचं लगेच होतं या. अहो तसं ना डॉक्टर 4-5 दिवस झालं संडासच बरोबर होईना झाले. बरोबर होईना म्हणजे नेमकं कसं होतंय? नुसतं पातळ होतंय बघा. पातळ म्हणजे किती पातळ होतंय? तुम्ही चूळ बनून थुकचिला एवढं पातळ होते नाहीतर त्यात मीठ टाकून गोळण्या करचिला इतकं पातळ होते बघा. शी 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 तू तू मला काय काहीतरी वांगाय बोल नको तू. डॉक्टर काहीतरी उपाय बघा डॉक्टर. काय टेन्शन घेऊ नको करतो उपाय. अरे ती बघा इमान अरे पोर नाही म्हणाले बघा. मस्त कुठं आहे डॉक्टर इमान? हा येईल येईल 2 मिनिटात येईल थांब जरा येतोय. ती बघा आलं आलं इमान आलं. एक नंबर दिसलं का इमान? नाही येईल येईल 2 मिनिटात येईल. वाडाच इमान आहे माणसं उतराय गेला असेल येईल 2 मिनिटात. डॉक्टर काय तर उपाय बघा डॉक्टर संडासच लय पातळ होतोय कुठल्या कामात लक्ष लागेना. कसं आहे बाळा तुझं संडासच लयच पातळ होतोय तुझ्या संडासची टेस्ट करायला संडास लॅबला दिलं पाहिजे त्यामुळे तू एक काम कर उद्या येताना संडास कशातून जर भरून आण. हा मला माहित होतं तुम्ही असंच काहीतरी सांगणार म्हणून मी आधीच बाटली भरून आणलेली. कुठं आहे बाटली? ही काय आहे काय? काय झालं डॉक्टर? काय नाही काय नाही. आईला ही बाटली तर पूर्ण भरून आणलेली अर्धी कशी काय झाली? बाष्पीभवन उष्णता कसले वापून उडून गेला असेल. 1 मिनिट आलं लगेच. बर बर काय झालं डॉक्टर? काय नाही काय नाही इकडे सुकायच्या खरं सांग बुट्या हापूस आंब खाल्ल्यामुळे तुझं बिघडलं होतं का नाही? होय तुम्हाला कसं कळालं? एवढं गुळमार झाड लागलं काय नाही काय चुकायचं सांग खरं सांगा डॉक्टर तुम्हीच बोलता नाही घातलं नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.